जीवती तहसील के कुसुम्बी गांव के आदिवासियों पर हुआ अन्याय दूर कर उन्हें न्याय दिया जाए, इस मांग को लेकर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद की ओर से पत्र परिषद ली गई। जीवती तहसील के कुसुम्बी गांव में रहने वाले 24 आदिवासी बांधवों ने स्वयं पर हुए अन्याय के बारे में शिवसेना उपजिला प्रमुख रमेश मेश्राम इन्हें पत्र लिखकर न्याय की मांग की। इसी सिलसिले में अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद की ओर से पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में शिवसेना उपजिला प्रमुख रमेश मेश्राम ने इस संदर्भ में जानकारी देते हुए बताया कि उन्होंने इस संदर्भ में जिलाधिकारी को निवेदन देकर आदिवासी पर हुए अन्याय को दूर कर उन्हें न्याय दिया जाए ऐसी मांग की है। आदिवासी बांधवांच्या त्यांच्यावरच्या झालेल्या अन्यायाबद्दल त्यांनी मला पत्र देऊन सांगितले, आम्हाला न्यायाची मागणी केली, एकदम मागणीच्या अनुषंगानं आणि आमच्या या तेथील ज्योती राजुरा तालुक्यातील काही संघटना बिरसा ब्रिगेड आदिवासी विकास परिषद व सामाजिक ज्या बी आमच्या आदिवासी समाजाच्या सामाजिक ज्या संघटना आहेत त्यांच्यावर निवेदनाद्वारे मी आज स्वतः माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मी आपल्या लेटर पॅडवर निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये ज्या 24 आदिवासी समाजाच्या आमच्या आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी ज्या 18 टेकमध्ये कन्व्हर्टेड करण्यात आलं, त्यांना हस्तांतरण करण्यात आलं, त्या संपूर्ण जमिनीचा पूर्ण चौकशी करून आमच्या अन्यायग्रस्त आदिवासीवर अन्याय न करता त्यांच्या जमिनी त्यांना परत करण्यात यावा व या फेरफार जो करण्यात आला तो फेरफार रद्द करून त्यांच्या जमिनी त्यांना परत देऊन आणि तो जो गैरव्यवहार करणारा जो म्हणजे तत्कालीन तेव्हा जे तहसीलदार होते प्रशांत देडसे पाटील यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अन्यथा जर त्यांच्यावर जर कारवाई न करता किंवा आमच्या आदिवासी बांधवांना जर न्याय मिळाला जर नाही तर या संपूर्ण आमच्या या ज्योती तालुका राजुरा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण आदिवासी समाज संघटना एकत्रित येऊन भव्य दिव्य आंदोलन छेडतील आणि करिता आम्ही त्या आदिवासी बांधवांना ज्या 24 म्हणजे त्यांनी 63.62 हेक्टर म्हणजे 150 एकर जमिनीचा पूर्ण 18 टेकला पूर्ण ताबा दिला आणि त्या जमिनीपासून आमच्या आदिवासी बांधवांना भूमिहीन करण्यात आलं, हा खूप मोठा गैरव्यवहार आहे आणि आमच्या आदिवासी बांधवावर होणारा अन्याय आहे। या अन्यायाच्या विरोधामध्ये मी एक आदिवासी नेता या चंद्रपूर जिल्ह्याचा आदिवासी नेता म्हणून मी हा प्रश्न पूर्ण हाताशी घेतला आणि या आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी मी आज हे चंद्रपूर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले।